चाईल्ड ट्रॅफिकिंग प्रकरणामधील अल्पवयीन मुलांचे पालक बिहारमधून जळगावच्या भुसावळमध्ये पोहोचलेले आहेत मुलांना ताब्यात घेतल्याचं कळताच पंधराहून अधिक अल्पवयीन मुलांचे पालक महाराष्ट्रामध्ये दाखल झाले एकीकडे लोहमार्ग पोलिसांनी पोलिसांची टीम ही बिहारला रवाना झालेली असतानाच दुसरीकडे काही पालक महाराष्ट्रामध्ये दाखल झालेले आहेत या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलेली आहे दरम्यान पोलीस तपासामध्ये आणखी काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे नाही पोलिसांची भूमिका आता पालकांच्या स्टेटमेंटमुळे शंभर टक्के दे आर रिअलाईज रियल, की व मौलाना अंजर हे कोणतेही मानवी तस्करी करीत नव्हते आणि त्यांना कायद्यानुसार जे काही त्यांना ए बी सी समरी करायची आहे ती त्यांनी करावी अन्यथा आम्हाला तो आम्ही एफ आय आर स्क्वॅश करणार आहोत आहोत जाणार होतो आम्हाला न्यायालयावर विश्वास आहे याच्यातला मार्ग हेच आहे की मा पोलिसांकडूनही चूक होऊ शकते आणि त्यांच्याकडे मुंब सी आर पी सीनुसार आहे की त्यांनी ए बी सी कोणतंही फायनल करावं की कान भी करते आपल्या खेतीबाडी भी करते व आपणा गाव मग अभी ये जो पुलिस ने कार्रवाई की ये पुलिस ने कार्रवाई किया था मेरा गांव में पूरा खलबली मच गया कि बच्चा सबको ले लेके बेचता है और मौलाना के ऊपर इतना बड़ा साजिश किया पुलिस वालों ने हम लोगों को मौलाना को, कोई साजिश वाला नहीं है बच्चा ले आके हम लोगों को पढ़ाता है फिर हम लोगों को वहाँ पर पहुँचाता है आना जाना साला हम, जितना गार्जन हम लोग हैं सारा उसके सुपुर्द कर देते हैं मौलाना को अंजर मौलाना ये कोई गलत नहीं है ये आपके गांव का ही है मौलाना जो नहीं हाँ हमारा गांव का ही है अररिया जिला का है हुँ, हुँ. मेरा बगल गांव डूबा का है वो अब ये छोटा वाला बच्चा इतना घबराया होगा क्या होगा नहीं होगा वो तो हम सब देखें नहीं कम से कम एक बार बात कराना था यहाँ का पुलिस वालों का लेकिन न पुलिस वाला हम सबसे बात किया है न वो बच्चे से बात करवाया है बिल्कुल ही नहीं करवाया है पुलिस वाला है। की, मांग क्या है हमारा मांग ये है कि ये जितने मतलब ये मौलाना जो है हमारा बच्चे को जो जो लाए हैं यह बार बार मतलब हर बच्चे को लाता है वो बढ़िया मौलाना तो यहाँ पे कम से कम पाँच दस साल से बच्चा लाता है कोई दिक्कत नहीं हुआ आज तक अगर यहाँ पे कोई दिक्कत होता है तो यहाँ पे भी पुलिस वालों को तो बच्चे सब कहता कि भाई हमारा मौलाना यहाँ पे ला बेचते हैं या तस्करी करवाते हैं कोई दिक्कत नहीं है हमारी मांग ये है कि जो हमारे मौलाना साहब हैं ठीक है उसको छोड़ा जाए क्योंकि यहाँ पर सब सब बच्चे के पेरेंट्स हैं सबके पास प्रूफ है ठीक है सारे जो प्रक्रिया है वो वो उसको मुकम्मल करें और सही सही पर, सही चीज़ है कि सबके गार्जियन यहाँ पर मौजूद हैं और सबको देखा जाए सब चीज़ मिलाया जाए ठीक है अगर सब चीज़ सही निकलता है तो और ये यह प्रक्रिया यहाँ पर ख़त्म करके सब चीज़ सब कुछ ख़त्म किया जाए आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत प्रांजल एकीकडे पोलीस उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये गेलेले आहेत तर दुसरीकडे आता त्यांचे पालक सुद्धा महाराष्ट्रामध्ये येऊन पोहोचलेले आहेत सध्याची काय स्थिती आहे अमोल बालतस्करीच्या संशयावरून भुसावल आणि मनमाड रेल्वे पोलीस स्थानकामध्ये या पाचही जे संशयित आरोपी आहेत त्यांच्या विरोधात बालतस्करीचा ह्युमन ट्रॅफिकिंगचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे हे एकोणसाठ मुलं जे आहेत त्यांना बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आलेलं आहे हे समजताच बिहारच्या अररिया आणि पुर्णया गावामध्ये खरंतर खळबळी उडलेली आहेत आणि ही पालक जे आहेत म्हणजे जवळपास पंधरा पुरुष आणि तीन महिला या काल भुसावळ रेल्वे स्थानकावरती येऊन पोहोचल्यात भुसावळ रेल्वे पोलिसांची त्यांनी भेट घेतली आणि ही जी कारवाई झालेली आहे त्याबाबत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे ही जी खरं तर पुरुष आणि महिला मंडळी आहेत त्यांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून खरंतर आमच्या गावातून ही मुलं इथे येत असतात मौलानांसोबत येत असतात इथे शिक्षणासाठी ये ते येत असतात आणि यावेळी देखील त्यांना आम्ही मौलानांसोबत शिक्षणासाठीच पाठवलं होतं त्यांनी कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाहीत असं यांचं म्हणणं आहे यासोबतच आता त्यांची मागणी देखील आहेत की ही जी कारवाई करण्यात आलेली आहे ती कारवाई चुकीची आहे त्यामुळे हे जे मौलाना आहेत त्यांना सोडण्यात यावं यासोबतच आमच्या मुलांची सुटका करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे आता खर तर हे जे सर्व महिला आणि पुरुष आहेत हे नक्की या मुलांचे पालकच आहेत का यासह इतर सर्व तपास करून इतर सर्व खात्री आणि चौकशी केल्यानंतर बाल न्यायालयाची परवानगी घेतली जाणार आहेत आणि त्यानंतर तान या मुलांना या पालकांच्या स्वाधीन हे केलं जाऊ शकतं मात्र आता म्हणजे आपण जर बघितलं तर एकीकडे आ, काल पहाटेच हो रेल्वे पोलिसांचं पथक जे आहे ते बिहारला रवाना झालेलं आहे ते कदाचित आज सायंकाळपर्यंत तिथे पोहोचणार आहेत तर दुसरीकडे आता हे पालक जे आहेत ते दाखल झाले असल्यामुळे महाराष्ट्रात दाखल झाल्यामुळे आता या प्रकरणाचा नक्की तपास कसा केला जातो हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भातले अपडेट प्रांजल तुमच्याकडून आम्ही घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट